डियर स्टूडेंट्स जिल्हा परिषद नांदेड आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली स्कॉलरशिप स्टँडर्ड विषय इंग्रजी टॉपिक वन पॉइंट टू रायटिंग कॉन्टेक्च्युअल मिनिंग ऑफ वर्ड्स प्रोड्युसर शंकर सर रायटिंग कॉन्टेक्च्युअल मिनिंग ऑफ वर्ड्स म्हणजेच काय कोणत्या शब्दांचा अर्थ लिहायचा आहे तर जे ॲडम्स किंवा फ्रेजेस असतात त्यांचा अर्थ आपल्याला त्या संदर्भानुसार आपल्याला घ्यायचा असतो तो निवडायचा असतो तोच आपण आता इथं पाहणार आहोत नाव क्वेश्चन नंबर वन कन्व्हिन्सिंग हिम टू ॲक्सेप्ट द जॉब इज अ हार्ड नट टू क्रॅक आता या ठिकाणी हार्ड नट टू क्रॅक या अंडरलाईन केलेल्या शब्दांचा म्हणजे फ्रेजचा आपल्याला अर्थ शोधायचा आहे दिलेल्या चार पर्यायामध्ये व्हेरी कॉम्प्लिकेटेड टू सॉल्व व्हेरी डिफिकल्ट टू सॉल्व व्हेरी इझी टू सॉल्व व्हेरी रिझनेबल टू सॉल्व यापैकी नेमका कोणता आहे तो आपल्याला अंती कळत असतो हार्ड नट टू ट्रॅक क्रॅक हा जो फ्रेज आहे याचा अर्थ आहे व्हेरी डिफिकल्ट टू सॉल्व म्हणजेच आपल्याला या ठिकाणी दिलेल्या ऑप्शनमध्ये या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर टू हे आहे पण हे कशावरून तर आपल्याला प्रथम या सर्वांचे अर्थ किंवा मिनिंग्स फ्रेजेस अँड ॲडम्स या पुस्तकातून आपल्याला तयारी करावी लागते ही जर तयारी केलेली असेल तर सहजरितीनं अशा या फ्रेजेसचा अर्थ आपल्याला येतो अन्यथा येत नाही म्हणून फ्रेजेस अँड ॲडम्स या जास्तीत जास्त वाचन करा अभ्यास करा नऊ क्वेश्चन नंबर टू रमेश स्टडीज ॲट स्नेल स्पेस बिकॉज ही इज वीक स्नेल स्पेस म्हणजे काय व्हेरी स्मूथ व्हेरी स्लोली व्हेरी फास्ट रॅपिडली स्नेल्स म्हणजे गोगल गाय गोगल गाय ही फास्ट नसते किंवा रॅपिडली नसते ती स्लोलीच असते रमेश कसा अभ्यास करतो तर तो अभ्यासात वीक आहे तो स्लोली अभ्यास करतो म्हणजेच व्हेरी स्लोली म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर टू व्हेरी स्लोली क्वेश्चन नंबर थ्री रोहन अटेंड्स इज ऑफिस वन्स इन अ ब्ल्यू मून आता वन्स इन अ ब्ल्यू मून या शब्दाचा अर्थ काय या वाक्प्रचाराचा अर्थ काय तर प्रत्येक फ्रेज आपल्याला येणं अत्यंत अप अपेक्षित आहे रोन अटेंड्स इज ऑफिस वन्स इन अ ब्लू मून वन्स इन अ ब्लू मून याचा अर्थ होतो कधीतरी क्वचित आता आपल्याला दिलेल्या पर्यायाचा अर्थ पाहू ऑलवेज समटाईम्स रेग्युलरली सेल्डम ऑलवेज म्हणजे नेहमी समटाईम्स म्हणजे कधी कधी रेग्युलरली म्हणजे नियमितपणे सेल्डम म्हणजे क्वचित आता वन्स इन अ ब्ल्यू मू आणि सेल्डम हे दोन्ही समानार्थाचे आहेत म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर फोर सेल्डम न क्वेश्चन नंबर फोर ड्युरिंग द फेस्टिवल टाईम लाईक गणपती उत्सव अँड दिवाळी शॉपकीपर्स मेक द मोस्ट ऑफ द अपॉर्च्युनिटी आता या प्रश्नामध्ये मेक द मोस्ट ऑफ द ऑपॉर्च्युनिटीला अंडरलाईन केलेला आहे म्हणजे या फ्रेजचा आपल्याला अर्थ अपेक्षित आहे टू स्टीर क्लिअर ऑफ रेड हँडेड टू टेक ॲडव्हान्टेज ऑफ टू पुट अक्रॉस आता सर्वप्रथम दिलेल्या ऑप्शनचा अर्थ पाव टू स्टीर क्लिअर ऑफ म्हणजे टू अवॉइड रेड हँडेड म्हणजे ओपनली टू टेक ॲडव्हांटेज ऑफ म्हणजेच मेक द मोस्ट ऑफ द अपॉर्च्युनिटी अँड टू पुट अक्रॉस म्हणजे कम्युनिकेट समथिंग सक्सेसफुली म्हणजे मेक द मोस्ट ऑफ द अपॉर्च्युनिटी या फ्रेजचा अर्थ आपल्याला कोणत्या ऑप्शनमध्ये सापडला तर तो आहे तिसऱ्यामध्ये टू टेक ॲडवांटेज जॉब म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर थ्री to take advantage of now question number 5 rohan tried his all episodes to get a job in a multinational company but he missed the boat आता या ठिकाणी मिस्ड द बोट या शब्दाचा अर्थ आपल्याला अपेक्षित आहे ओन once for fail under the thumb took to heart आता या ठिकाणी मिस्ट द बोट या शब्दाचा अर्थ या फ्रेजचा अर्थ फेल्ड असा होतो मग बाकीच्यांचं मिनिंग काय ओन वन्स पर म्हणजेच मेड पोझिशन ॲज पॉलिटिशियन अंडर द थम म्हणजे कम्प्लिटली अंडर इन्फ्लुअन्स टू टू हार्ट म्हणजे फेल्ड डीपली म्हणून या ठिकाणी दिलेल्या आपल्या आप पर्यायापैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर टू मिस्ड द बोट या प्रश्नाचं उत्तर फेल्ड असा येतो ऑप्शन नंबर टू फेल्ड नाव क्वेश्चन नंबर सिक्स डोंट पॅनिक ऑर गेट स्ट्रेस्ट टेक इट इझी या ठिकाणी टेक इट इझी याला अंडरलाईन केलेलं आहे मग टेकिट इझीचा अर्थ काय टेक टन टेक रॅपिडली टेक लाईटली टेक प्रॉब्लेम टेक टर्न म्हणजे बारी बारीने घेणे टेक रॅपिडली म्हणजे जोरात घेणे टेक लाईटली म्हणजे हळवार घेणे टेक प्रॉब्लेम म्हणजे समस्येने घेणे आता नेमकं कसं घ्यायचं आहे टेक इट इझी म्हणजे टेक लाईटली म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर थ्री टेक लाईटली ना क्वेश्चन नंबर सेवन एवरी इंडियन विल फाईट टू थँड नेट अगेन्स्ट टेररिझम आता टूथ अँड नेल या शब्दाला अंडरलाईन केलेलं आहे त्या फ्रेजचा अर्थ काय विथ ऑल आर्मी विथ एव्हरी सिटिझन विथ ऑल नॅशन्स विथ ऑल माईट आता टूथ अँड नेल अगेन्स्ट टेररिझम एव्हरी इंडियन विल फाईट टूथ अँड नेल अगेन्स्ट टेररिझम म्हणजे दहशतवादाच्या विरोधात आपल्याला लढायचं आहे कसं विथ ऑल आर्मी सर्व संपूर्ण सैन्यासह विथ एव्हरी सिटीजन प्रत्येक नागरिकासह विथ ऑल नॅशन्स सर्व राष्ट्रांसह विथ ऑल माईट सामर्थ्यासह टूथ अँड नेल याचा अर्थ आहे सर्व सामर्थ्यासह विथ ऑल माईट म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर फोर विथ ऑल माईट ना क्वेश्चन नंबर एट दिस इज एन अप टू डेट एडिशन ऑफ अ बुक ऑन योगा आता या वाक्यातील अप टू डेट एडिशन म्हणजे अप टू डेट या शब्दाचा अर्थ काय अप टू डेट या फ्रेजचा अर्थ असा होतो तो आहे लॅटेस्ट मग आपल्याला दिलेल्या पर्यायात काय ओल्ड लॅटेस्ट न्यू इंटरेस्टिंग ओल्ड म्हणजे जुना लॅटेस्ट म्हणजे आत्ताचं न्यू म्हणजे नवीन इंटरेस्टिंग म्हणजे मजेशीर पण अप टू डेट या शब्दाचा अर्थ काय लॅटेस्ट म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर टू लॅटेस्ट नाव क्वेश्चन नंबर नाईन हिज एल्डर ब्रदर इज अ ब्लॅक शिप इन द स्कूल आता ब्लॅक शिप या शब्दाचा अर्थ काय तो आपण पाहू कारण त्याला अंडरलाईन करून आपल्याला विचारलेला आहे वन बॅड कॅरेक्टर सेकंड गुड कॅरेक्टर थर्ड ओबिडियंट फोर्थ सिन्सिअर सिन्सिअर म्हणजे संवेदनशील ओबिडियंट म्हणजे आज्ञाधारक गुड कॅरेक्टर म्हणजे चांगला आणि बॅड कॅरेक्टर म्हणजे वाईट अ ब्लॅक शिप म्हणजेच वाईट बॅड कॅरेक्टर म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर वन बॅड कॅरेक्टर नाव क्वेश्चन नंबर टेन इन अ रुरल एरियाज द लाईफ ऑफ विलेजर्स इज नॉट ऑल द टाईम अ बेड ऑफ रोजेस अ बेड ऑफ रोजेस म्हणजे काय आता हे आपल्याला पाहायचं आहे पहिलं ऑप्शन्स पाहू इझी अँड कम्फर्टेबल सिच्युएशन स्प्रिड रोज एव्हरीवेअर ऑन द बॅड फ्रेग्रन्स स्प्रिड इन द विलेज एरिया ऑल द टाइम टेन्शन अँड फ्रस्ट्रेशन इझी अँड कम्फर्टेबल सिच्युएशन म्हणजे एकदम सहज सोपं आनंदी आरामदायक आता अ बेड ऑफ रोजेस म्हणजे सुखी समाधानी आरामदायक म्हणजेच पहिला पर्याय हा त्याचा अर्थ आहे दुसऱ्या पर्यायामध्ये फुलं पसरवणे म्हणजे तो त्याचा अर्थ नाही त्याचा वास पसरवणे सगळीकडे खेड्यामध्ये तो त्याचा अर्थ नाही किंवा नेहमीच टेन्शनमध्ये राहणे तोही त्याचा अर्थ नाही अ बेड ऑफ रोजेस म्हणजे इझी अँड कम्फर्टेबल सिच्युएशन म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर वन इझी अँड कम्फर्टेबल सिच्युएशन प्रिय विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद थँक्यू व्हेरी मच आय एम फ्रॉम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी उमर तालुका देगलूर जिल्हा नांदेड हा व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुनश्च एकदा भेट द्या